पुन्हा पुन्हा याल. अहो हीच तर आहे पलुशच्या श्री बालाजी बेकरीची कमाल. ब्रेड, बटर, बिस्किट, नानकटाई, रोज ताजा खमंग खुसखुशीत माल. पेढे, लाडू, समोसा, कॅडबरी केक सह करा वाढदिवसाची धमाल. सर्व प्रकारच्या बेकरी प्रॉडक्ट साठी श्री बालाजी बेकरी, केक शॉप अँड स्वीट्स, कराड तासगाव रोड, नवीन बस स्थानक जवळ, पलूस. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजच्या घडामोडी. पलूस सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध. पलूस सहकारी बँकेची निवडणूक चेअरमन वैभवराव पुदाले यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. स्वर्गीय वसंतरावजी पुदाले यांच्या पश्चात प्रथमच निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे सदर निवडणुकीकडे लक्ष लागले होते. एकूण 15 जागांसाठी निवडणूक होती. निवडणुकीसाठी 31 अर्ज दाखल झाले होते. आज बुधवार 1 डिसेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. उर्वरित उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेले संचालक महामंडळात सर्वसाधारण गटातून वैभव वसंतराव पुदाले, प्रकाश पाटील, लालासो पाटील, शिवप्रसाद शिंदे, बळवंत सूर्यवंशी, चंद्रकांत गोंदिल, पुष्करराज पवार, प्रकाश कारंडे, नितीन खारकंडे, मनोहर बुचडे, तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून ईश्वर सिसाळ, अनुसूचित जाती जमाती गटातून अशोक माने, तर इतर मागास वर्गातून जगदीश मोहोळकर, तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अश्विनी गोंदिल, मेघा यसोगडे यांची निवड करण्यात आली. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वैभव पुदाले यांच्या बरोबर शामराव डाके, बँकेचे संचालक प्रकाश पाटील, विष्णू सिसाळ, तसेच पलूस मधील सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.